100 ग्रॅम चिकन कीमा, 1 चमचा मूग डाळीचे पीठ, ओवा पूड, जिरे पूड, मिरे पूड, मीठ, लाल तिखट, खोबऱ्याचं तेल, कोथिंबीर, हिंग, आलं लसूण पेस्ट, लिंबू आणि चिरलेला कांदा। आता आपण सगळं साहित्य आधी मिक्स करून घेऊया। लिंबू पिळून घ्यायचे आणि आता यात 1 चमचा खोबऱ्याचं तेल घालूया। एकदम छोटे छोटे आपण असे गोळे करून घेऊया। गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवूया आणि त्यात तेल घालूया। आता आपण हे कटलेट्स जे आहेत ते भाजायला ठेवूया। जरा हाताने दाब देऊन चपट करून मग ठेवायचं। साधारणतः 2-2.5 मिनिटांने आपण चेक करूया चांगलं भाजलंय का ते। 1-2.5-3 मिनिटातच उलटायला आले कटलेट, पलटून घेऊया। दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर आपले चिकन कटलेट तयार आहेत।